प्रायोरिटी डिस्ट्रीब्यूशन कडून आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन कडे येऊया. आता हे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन आहे तुम्हाला तुमच्या ॲक्च्युअल डेटामध्ये मिळतं आणि त्याचा प्रायोरिटी डिस्ट्रीब्यूशनशी संबंध असतो. पण प्रायोरिटी डिस्ट्रीब्यूशन हे पूर्णपणे थिअरॉटिकल आहे आणि हा तुमच्या ॲक्च्युअल हातात पडलेला डेटा आहे. हा डेटा एखादं प्रायोरिटी डिस्ट्रीब्यूशन फॉलो करत असेलही पण एक्झॅक्ट तेवढंच असेल असं नाही, बाय चान्स थोडं वर खाली होणार जे नेहमीच होतं. सॅम्पलिंगमध्ये एरर्स असतात, बाय चान्स जसं किती मुलं व्हावीत किती मुली व्हाव्या, तर थिअरॉटिकली 1:1, थिअरॉटिकली 0.5, 0.5. पण एखाद्या फॅमिलीमध्ये 4 मुलंच असतात, एखाद्या फॅमिलीमध्ये 3 मुलीच असतात, हे होऊ शकतं. तर तसं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन हे प्रायोरिटी डिस्ट्रीब्यूशनपेक्षा थोडंफार डेव्हिएट होऊ शकतं. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन मांडताना ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की तुमचा डेटा डिस्क्रीट आहे का कंटिन्युअस आहे, म्हणजे 1, 2, 3, 4 असे आहेत का त्याच्यामध्ये 2.5, 3.5 काय कुठलीही व्हॅल्यू येऊ शकते. तर डिस्क्रीट डेटा असेल तर तुम्ही तो बार डायग्राममध्ये रिप्रेझेंट करता, जिथं 1 चा बार 2 चा बार 3 चा बार हे एकमेकापासून वेगळे आहेत. कंटिन्युअस असेल तर आपण इंटरवल घेतो, म्हणजे 0 to 1, 1 to 2, 2 to 3, आणि या 2 to 3 असायला पाहिजे असं नाही बरं का, ते काही असू शकतं, म्हणजे 0.2 to 0.4, मग 0.4 to 0.6 काही असू शकतं. आता इंटरवल कुठल्या घ्यायच्या वगैरे हे तुम्ही ठरवायचं असतं. डेटाची एकूण रेंज काय आहे, आपले एकूण सॅम्पल साईज काय आहे हे बघून आपण ठरवू शकतो की आम्हाला कुठल्या इंटरवल्स घ्यायचे आहेत, त्याप्रमाणे माझ्या फ्रिक्वेन्सीज बदलतील. वाय ॲक्सेसवर काय आहे सगळ्याच्या, तिथं प्रायोरिटी होती, इथं ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे नंबर्स आहेत. म्हणजे मी एका वर्गातल्या मुलांची किंवा मुलींची उंची घेतली असेल आणि ती उंची समजा काय, शाळेत मुलं असतील तर एका वर्गामध्ये ते 3 ft ते 4 ft या रेंजमध्ये असले समजा, तर त्याच्यामध्ये पहिल्या 2 इंचातले किती, दुसऱ्या 2 इंचातले किती असं मी घेऊ शकतो आणि त्याप्रमाणे त्याची फ्रिक्वेन्सी मांडू शकतो. आणि मग या सगळ्याचं तुम्हाला मीन काढता येतो आणि मग स्टँडर्ड डेव्हिएशन वगैरेकडे आपण अजूनही गेलो नाही. पण हा झाला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आणि प्रायोरिटी डिस्ट्रीब्युशनमधला फरक. आता मला जर का असं वाटत असेल की हे जे आहे हे मुळात बायनॉमियल प्रोसेसनी झालेलं आहे, तर याला मी एखादं बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन फिट करू शकतो आणि मग ते कदाचित मला असं दिसू शकतं, त्याच्यामध्ये एखादा हा त्याच्यावरती आहे एखादा खालती आहे, सगळे मिळून ते मॅच होणार. तर ॲक्च्युअल कॉलम्स हे त्या थिअरॉटिकल डिस्ट्रीब्युशनपेक्षा थोडे कमी थोडे जास्ती असू शकतात बाय चान्स. पण प्रायोरिटी डिस्ट्रीब्युशन हे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनला फिट करून पाहता येतं आणि त्या असा या दोन्हीचा एकमेकाशी संबंध लावता येतो. रँडम नावाचा जो एक कन्सेप्ट आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे, खूप वियर्ड पण आहे आणि खूपच नॉन रँडम आहे. तर आपल्याला असं वाटतं की रँडम म्हणजे कसंही, म्हणजे त्याला काही नियम लागू नसणार, तर तसं नाही आहे. रँडम प्रोसेसेसना काही नियम लागू असतात आणि त्या नियमाचा वापर करून एखादी प्रोसेस रँडम आहे का नाही हे सांगता येतं. उदाहरणार्थ आपल्या अगदी परिचयाचं रँडममधलं एक्झाम्पल म्हणजे काय, कन्सेप्शन झाल्यानंतर मुलगा होणार का मुलगी होणार. आता हे बेसिक बायोलॉजीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हे रँडमली ठरतं. मग जर का रँडमली ठरत असेल तर तुम्ही खूप मोठं पॉप्युलेशन घेतलं आणि सगळे न्यूबॉर्न घेतले तर 50% male 50% female असायला पाहिजे. हे जर का 50% येत नसतील तर तुमचं बेसिक ॲझम्पशन, दोन आहेत तुमची बेसिक ॲझम्पशन, एक म्हणजे मुलगा किंवा मुलगी होण्याची प्रायोरिटी 0.5 आहे, हे एक ॲझम्पशन आहे, आणि दुसरं ते रँडम आहे हे असम्पशन आहे, म्हणजे प्रत्येक वेळेला ते टॉसप्रमाणे होतं की हेड कटेल, तसं प्रत्येक वेळेला मुलगा होणार की मुलगी हे रँडम आहे. ही दोन आपली ॲझम्पशन्स आहेत. ही दोन्ही ॲझम्पशन्स खरी असली तर तुम्हाला 50% मुलं 50% मुली
सगळ्या न्यूबॉर्नमध्ये एका पॉप्युलेशनमध्ये दिसतील, मान्य आहे. पण 50% दिसली तर ते रँडम आहे याची गॅरंटी नाही देता येत. पण ती जर का डिव्हिएट झाली तर तुमची हे दोन्ही अझम्पशन्स किमान एक तरी खोटं आहे हे नक्की सांगतायत. समजा 50-50 असले तरी ते नॉन रँडम असू शकतात का? असू शकतात. याचं कारण असं की तुम्हाला ही दोन टाईपचे डिस्ट्रीब्युशन आणि तरी मीन 0.5 ओके असं येऊ शकतं. म्हणजे पण आधी साध्या नाणेफेक केलं जसं आपण पाहिलं की दोन हेड येण्याची प्रॉबिलिटी 0.25, 0.5 आणि 0.25 ओके. आपण फक्त दोनच मुलं एका फॅमिलीमध्ये असा विचार करतोय. पण तुम्हाला उलट पण असू शकतं की ज्या फॅमिलीमध्ये एक मुलगा आहे त्या फॅमिलीमध्ये दुसराही मुलगाच होण्याची प्रॉबिलिटी जास्ती, त्याच्यामध्ये एक मुलगी आहे त्याच्यामध्ये पण दुसरी मुलगीच होण्याची प्रॉबिलिटी आहे. पण अख्खं पॉप्युलेशन पाहिलं तर परत ते 50-50 येत आहे. तर हे रँडम नसेल किंवा हे रँडम नाही असं नक्की म्हणता येतं, कारण ज्या फॅमिलीमध्ये एक मुलगा आहे त्या फॅमिलीमध्ये दुसरा मुलगाच असण्याची प्रॉबिलिटी अपेक्षेपेक्षा जास्ती आहे. म्हणजे या प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशनमुळे जे अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा ती जास्ती आहे. आणि ज्याच्यामध्ये एक मुलगी आहे त्याच्यामुळे दुसरी मुलगी असण्याची प्रॉबिलिटी जास्ती आहे. याचा अर्थ हे रँडम नाही आहेत. म्हणजे आपण एक प्रकारे ही प्रोसेस आपण खरंच जसं आपलं अझम्पशन आहे तशी रँडम आहे की नाही याची टेस्ट केली. पण ह्या टेस्टमध्ये एखादी गोष्ट जर का रँडम नसेल तर ते नक्की सांगता येतं की हे नॉन रँडम आहे. पण ती टेस्ट जर का पास झाली तर ते रँडम आहेच असं नक्की सांगता येत नाही. याची आणखीन उदाहरणं आपण पुढे बघू. पण रँडमनेसची ही किंवा अशा अनेक टेस्ट करता येतात. याच्यामध्ये एक रँडमनेससाठी बायनॉमियलपेक्षाही जास्ती वेळेला पॉयसन नावाचं एक डिस्ट्रीब्युशन वापरलं जातं. आणि त्या डिस्ट्रीब्युशन मागचं ॲझम्पशन रँडमनेस हे आहे. ते जर का ॲझम्पशन मोडलं तर ह्या डिस्ट्रीब्युशनच्या काही प्रॉपर्टीज फुलफिल होत नाही. उदाहरणार्थ ह्या डिस्ट्रीब्युशनमध्ये असं आहे की मीन इज इक्वल टू व्हेरियन्स, याचं डेरिवेशन काय वगैरे हे सोडून द्या. पण हे एकच डिस्ट्रीब्युशन असं आहे की ज्याच्यामध्ये द व्हेरियन्स अप्रॉक्सिमेटली इक्वल्स द मीन ऑल द टाईम, बाकी कुठल्याही डिस्ट्रीब्युशनमध्ये असं दिसत नाही, ह्या एकाच डिस्ट्रीब्युशनमध्ये दिसतं. आणि त्यामुळे जर का तुमची प्रोसेस खरंच रँडम असेल तर द व्हेरियन्स शुड बी अप्रॉक्सिमेटली इक्वल टू मीन, थोडा बाय चान्स थोडासा इकडे तिकडे होईल पण ते दोघी सारखे असले पाहिजेत. ते जर का सारखे नसले तर ती प्रोसेस रँडम नाही असं तुम्हाला म्हणता येतं. पण ते सारखे असले म्हणून ते रँडम आहेच असं नाही म्हणता येत. याची काही उदाहरणं आहेत, आपण त्याकडे जाऊया. रँडम या शब्दाची मूळ डेफिनेशन अशी आहे की प्रत्येक इव्हेंट हा इंडिपेंडंट आहे. म्हणजे मी पहिल्यांदा टॉस केलं तेव्हा मला काय आलं याच्यावरती दुसऱ्या टॉसचा रिझल्ट अवलंबून नाही, आणि म्हणून माझा प्रत्येक टॉस या सगळ्याचे रिझल्ट्स मी एकत्र केले तर ते डिस्ट्रीब्युशन रँडम होणार, कारण प्रत्येक टॉस हा इंडिपेंडंट आहे. जर का असं असतं की खूप लोकांना असं वाटतं बरं का की मी ओळीने 4 टॉस केले आणि 4ही हेड आले तर आता 5वा नक्की टेल असला पाहिजे, कारण नाहीतर ते 0.5 कसं होणार ना? तर तसं नसतं. आधी काय आलं आहे याच्यावरती पुढच्याचा रिझल्ट अवलंबून नसतो तेव्हाच त्याला रँडम म्हणतात. ही डेफिनेशन झाली. प्रत्यक्षामध्ये असं आहे का हे तपासून पाहणं ही खूप अवघड गोष्ट आहे. आणि त्यासाठी मी मगाशी म्हटलं तसं तुम्ही काही डिस्ट्रीब्युशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स लावून बघू शकता आणि त्यांनी जर का रँडमनेस नाकारला तर ते रँडम नक्की नाही आहे. पण त्यांनी जर का रँडमनेस ॲक्सेप्ट केला तर ते रँडम असेलच असं म्हणता येत नाही. आणि खूप विचित्र आहे हे, पण एखादी गोष्ट एका लेवलला रँडम असल्याच्या प्रॉपर्टीज दाखवते आणि तीच गोष्ट दुसऱ्या लेवलला रँडम नसल्याच्या प्रॉपर्टीज दाखवते. याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे DNA. तुम्हाला माहिती आहे की DNA मध्ये 4 बेसेस असतात आणि त्याचा एक सिक्वेन्स असतो. आता हा सिक्वेन्स रँडम आहे का नाही हा खूप विचित्र प्रश्न आहे. याचं कारण असं की सिक्वेन्स तर रँडम नाही. याचं कारण असं की त्या सिक्वेन्सवरतीच सगळं अवलंबून आहे.
तो सिक्वेन्स असा स्पेसिफिक आहे म्हणून आपण म्हणून माणूस हा माणूस असतो आणि उंदीर हा उंदीर असतो आणि जिकोणी जिकोणी मासा असं मासा असतो. याचं कारण त्यांचे डी एन ए सिक्वेन्सेस वेगवेगळे आहेत. ही जर गोष्ट जरी खरी असली तरी जर का तुम्ही डी एन एच्या प्रत्यक्ष सिक्वेन्सला लावून पाहायला गेलात की एक ए आल्यानंतर पुढचा काय यायला पाहिजे हे मला प्रेडिक्ट करता येतं आहे का ते रँडम असेल, तर तिथे रँडमनेसच्या सगळ्या कॅरेक्टर्स लागू होतात. म्हणजे एका लेव्हलला डी एन एमधला बेस सिक्वेन्स हा रँडम असल्याच्या प्रॉपर्टीज दाखवतो, पण दुसऱ्या लेव्हलला म्हणजे तुम्ही ते ट्रान्सलेशनच्या लेव्हलला गेलात, प्रोटीन सिंथेसिसच्या लेव्हलला गेलात, तर तिथे मात्र ते रँडम नाही आहे. कारण रँडम असतं तर तुम्हाला ही सगळी जीवसृष्टी दिसलीच नसती. म्हणजे रँडमनेसच्या टेस्ट या मी या कारणासाठी म्हटलं की तशा विचित्र आहेत. तुम्ही इंडिव्हिज्युअल बेसच्या सिक्वेन्सला जर का तपासून पाहिलं किंवा जर का मला आधीचा बेस कुठला आहे याच्यावरून पुढचा कुठला आहे ते प्रेडिक्ट करता येतं का, तर तुम्हाला प्रेडिक्ट करता येत नाही. म्हणजे तो इंडिपेंडंट असल्यासारखं वाटतं, म्हणजे तो रँडम असला पाहिजे. पण डी एन ए सिक्वेन्सचा रँडम नाही आहे, त्याला खूप अर्थ आहे आणि त्या अर्थामुळेच सगळं लाईफ आहे. तर आपल्याला जो रँडमनेसचा कन्सेप्ट असं वाटतं की हां खूप सोपा आहे, डेफिनेशन खूप सोपी आहे, प्रत्यक्षात ते इतकं सोपं नाही. आणि प्रत्यक्षात एखादी गोष्ट रँडम आहे की नाही हे तपासून बघणं पण सोपं नाही. आणि डी एन एच्या उदाहरणामध्ये अगदी क्लिअरली दिसतं की बेस प्रेडिक्शनच्या लेव्हलला रँडमनेस आहे, परंतु त्या डी एन एमध्ये जी इन्फॉर्मेशन कोडेड आहे त्या लेव्हलला रँडमनेस नाही. इट इज हायली ऑर्गनाइज्ड ॲट दॅट लेव्हल.